नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यातील नानोली तर्फे चाकण गावामध्ये बैलाचा दशक्रिया विधी यामुळे या ठिकाणी सर्व बैलगाडा चालक मालक आणि शेतकरी उपस्थित झालेले आहेत। ज्याप्रमाणे पोटच्या लेकराप्रमाणे आपण बैलाला सांभाळतो आणि ज्या वेळेस तो बैल आपल्यातून निघून जातो त्या बैलाचं दुःख हे अतिव दुःख असतं आणि त्या बैलाच्या असणाऱ्या आठवणी, बैलगाडा शर्यतीमध्ये धावणारा बैल हा शेतकऱ्याचा एक अभिमान असतो। घाटामध्ये त्याने नाव केलेलं असतं आणि त्याच्या जाण्यानं एक पोकळी निर्माण झाली। या ठिकाणी जगताप कुटुंबियांनी त्यांचा खंड्या नावाचा जो बैल आहे या बैलांनी अनेक घाटामध्ये त्यांचं नाव केलेलं आहे आणि त्याचं 8 जानेवारीला मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आणि नियमानुसार आज त्यांचा दहावा या ठिकाणी घालण्यात येत आहे। या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत राहुलदादा जाधव, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतो। दादा, काय सांगाल की व्यक्ती गेल्यानंतर जे दुःख असतं त्याच धर्तीवर एखादा शेतकऱ्याचा बैल जातो आणि ही जी भूतदया आहे या संदर्भात काय सांगाल? बैल हा प्रथमतः निस्वार्थी प्राणी आहे। खरं तर आमच्या परिवारामध्ये खंड्या आल्यानंतर खंड्याला अगदी पोटच्या पोराप्रमाणे संपूर्ण परिवारानं जपलं। जपल्यानंतर पहिलं वाक्य जे बोललो की बैल हा निस्वार्थी असतो, त्याच पद्धतीने निस्वार्थीपणे त्याने आमच्या परिवाराचं नाव संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये केलं। त्यामध्ये त्या बैलाची जातच अशी वेगळी होती की त्याला चिखलीमध्ये वातावरण सूट होत नव्हतं, म्हणून जगताप परिवारानं त्याचं संपूर्ण संगोपन या ठिकाणी केलं। त्याला अगदी जगताप परिवारातील सदस्याप्रमाणे जपला। खरं तर ज्या ज्यावेळी खंड्याला आम्ही घाटामध्ये घेऊन गेलो त्या त्यावेळी त्याने आमचं नावलौकिक वाढवण्याचं काम केलं आणि गेल्या 4-5 वर्षापासून जेव्हापासून अंकुश जाधवांकडनं आम्ही हा बैल घेतला, 1-8 महिन्याचं वासरू घेतलं, तेव्हापासून आमच्या परिवारातील सदस्य झाला। कधीही खंड्याने आम्हाला मागे पाहू दिलं नाही। खरं तर खंड्याने त्याच्या 5-5.5 वर्षाच्या जीवनामध्ये जे काही मालकासाठी करता येईल एवढं सर्व करण्याचा प्रयत्न केला। हे करत असताना प्रत्येक घाटामध्ये खंड्याने त्याच्या पद्धतीने पळून आमचा नावलौकिक वाढवला। वाढवताना कधी कोणाच्या मनात काही येत नाही, परंतु खंड्याचा शेवटचा घाटा बुट्टेवाडीचा झाला आणि बुट्टेवाडीच्या घाटामध्ये जेव्हा खंड्याला नेला त्या ठिकाणी झोपला, झोपल्यानंतर बारी झाली, घाटाचा राजा झाला आणि 2 मिनिटात आम्हाला समजलं की आपला बैल गेला। खंड्याच्या जाण्यानं नक्कीच आमचा परिवार नव्हे तर बैलगाडा शौकीन, बैलगाडा मालक यांना खूप मोठं दुःख झालं। आपण जर माहिती घेतली तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात देखणार रुबाबदार बैल हा खंड्या होता आणि म्हणून सगळ्यांना हवा असा वाटणारा खंड्या आज आपल्यातनं निघून गेला। परंतु खंड्याची उणीव, खंड्याची जाणीव ही जोपर्यंत आम्ही आहेत तोपर्यंत आम्हाला राहील, कारण की खंड्यानी आम्हाला जे काही 4-5 वर्षांमध्ये दिलं ते आम्ही कधी विसरू शकत नाही। आणि माणूस जगत असतो हा नावासाठी जगत असतो, नावलौकिक वाढवण्यासाठी जगत असतो आणि तोच नावलौकिक आम्हाला आमच्या खंड्याने दिलेला आहे आणि म्हणून आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला विसरू शकत नाही। म्हणून आमच्या परिवारातील सदस्य म्हणून आम्ही पूर्णपणे विधी करून आज खंड्याचा आम्ही दशक्रिया अगदी आमचं मन अगदी भरून येतं की फक्त 5.5 वर्षाच्या आपल्या बैलाचा दशक्रियाविधी अंत्यविधी हा आम्हाला आमच्या हातानं करावा लागतो आहे। नक्कीच आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठंतरी चुकलो म्हणून देवाने आमच्या पदरामध्ये अशी निराशा दिलेली आहे, परंतु भविष्यकाळामध्ये आम्ही आमच्याकडनं काही चूक होणार नाही याचाच आम्ही कायम प्रयत्न करेल आणि आमची जी बाकीची बैल आहेत त्यांना देखील आमच्या परिवाराप्रमाणे आम्ही जपण्याचं काम करू। एवढंच याच या ठिकाणी सांगतो, गेल्या 10 दिवसापासून अनेक बैलगाडा मालक, अनेक आमचे मित्र परिवार आमच्या दुःखामध्ये सहभागी झाले, त्यांचं देखील मी ऋण व्यक्त करतो। दादा, कुणाचं प्रवचन ठेवलेलं आहे आणि कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी खंड्या बैलाची तुम्ही समाधी बनवलेली आहे, काय सांगा? समाधी खंड्याची अशासाठी बनवली की त्याला आम्ही विसरू शकत नाही। जोपर्यंत आम्ही या जगामध्ये आहोत तोपर्यंत आमचा परिवार, जगता परिवार आम्ही कोणी विसरू शकत नाही, म्हणून त्याची समाधी या ठिकाणी बनवली की खंड्याची आठवण कायम आपल्याला राहील। आणि आजच्या दशक्रियाविधीच्या निमित्ताने हरिभक्तपरायण सतीश महाराज काळजे चरवलीकर यांचं प्रवचन ठेवलेलं आहे की जेणेकरून बैलांबाबत माहिती ते देतील आणि त्याच पद्धतीने
बैलांबद्दल, बैलाची ती जात टिकली पाहिजे यासाठी म्हणून प्रसार त्या ठिकाणी होईल, प्रबोधन होईल यासाठी महाराजांचं प्रवचन या ठिकाणी ठेवलेलं आहे. या दशक्रियाच्या प्रसंगी प्रमुख कोण उपस्थित राहणार? सर्व पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालक, ज्यांना ज्यांना आपल्या बैलांबद्दल जाणीव आहे, आदर आहे, असे सर्व बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन उभे या ठिकाणी उपस्थित राहतील. आणि त्याचबरोबर आमचे भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. एखादा प्राणी जेव्हा माणसावर जीवापार प्रेम करतो, त्याच्या जाण्यानंतर जे डोळ्यामध्ये आश्रू असतात ते सांगून जातात. या खंड्यांनी जगताप कुटुंब आणि जाधव कुटुंबाचं नाव हे महाराष्ट्रभर केलं, कारण बैलगाडा शर्यतीचा बैल हा मालकाचं नाव व्हावं यासाठी जीव तोडून तो घाटामध्ये धावत असतो. आणि शेकंदामध्ये जेव्हा घाट जिंकला जातो त्यावेळेसचा अत्यानंद हा कुठेही पैसे देऊन विकत भेटत नाही. आज नानोलीतर्फे चाकण ग्रामपंचायतीमध्ये सर्व बैलगाडा चालक मालक शौकीन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत की खंड्या आता राहिलेला नाही, पण त्याच्या आठवणी राहिलेल्या आहेत. या आठवणींनी या जाधव आणि जगताप यांच्या कुटुंबाचे डोळे पाणावलेले आहेत. काही नागरिक आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. काय सांगाल की आपण माणसाचा दशक्रियाविधी पाहतो, पण आज बैलाचा दशक्रियाविधी आणि तेवढ्याच संख्येने ज्यावेळेस एखाद्या माणसाचा दशक्रियाविधी असतो त्या जेवढे व्यक्ती असतात तेवढेच बैलगाडा शौकिंग चालक मालक या ठिकाणी आहेत. काय सांगाल, काय नाव तुमचं? शांताराम काळे, माजी सरपंच नानोली. मला एकच सांगायचं आहे की मानव प्राणी असो किंवा पशुप्राणी असो, जीव हा एकच आहे, परंतु दुःख होणं हे साहजिकच आहे. म्हणून म्हटलं की आयुष्य हा एक प्रवास आहे, परंतु प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या आहेत. जन्माला आलेला माणूस कोणकोणत्या मार्गाने केव्हा कसा कधी जाईल, तसंच या पशुचं, प्राण्याचं, या खंड्याबैलाचं हे एक उदाहरण या ठिकाणी साक्षात आपल्याला पाहायला मिळत आहे. काय इतरांना काय सांगाल, जे भूतदया म्हणजे प्राणी मात्रावर दया करणे या संदर्भात काय सांगाल? प्राणी मात्रावर दया करणं म्हणजे आलेल्या सर्व गाडे मालक शौकीन सर्व मंडळींनी लहानपणापासून या बैलाचं संगोपन कशा पद्धतीने केले ते आपल्या अंतःकरणामध्ये दुःख होणं साहजिकच आहे. म्हणून सर्व गाडे मालकाने यापुढे देखील आणि आत्ता देखील या बैलावर प्रेम केलं आणि आपल्याही बैलावर असं या पद्धतीने प्रेम करत राहणार आहेत, एवढंच मी सांगू इच्छितो. या ठिकाणी महाराज आहेत, आम्ही महाराजांकडनं जाणून घेणार आहोत. रामकृष्ण हरी महाराज, आत्तापर्यंत जास्तीत जास्त दशक्रिया हा व्यक्तीचा होतो, पण आज खंड्या नावाच्या बैलाच्या दशक्रिया निमित्त तुम्ही इथं आलात, तर काय सांगाल थोडक्यामध्ये? आत्तापर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये माणसाचे 5000 दशक्रियाविधी केले आणि बैलाचा हा माझ्या आयुष्यातला एक 5वा 7वा दशक्रियाविधी असेल. मला सकाळी निघताना घरातून डोळे असे भरून आले, माझा मुलगा 7वीला आहे, भावाचा 8वीला आहे, त्यांनी सांगितलं महाराज रविवार जर असता तर आम्ही खंड्याच्या दाव्याला आलो असतो. मोठ्या मोठ्या माणसांच्या दशक्रियाविधीला गेलो, पण त्यांना कधी असं जाणवलं नाही. मी त्यांना विचारलं, का रे बाळांनो तुम्ही काय येणार होता? त्यांनी खंड्याला आणि आमचे राहुलदादा जाधव महापौर यांच्या या बैलांना दोघांनाही जवळून पाहिलं नसेल, पण त्याला पाहिलं, त्याचं पळणं पाहिलं आणि दादांचं त्या बैलावरलं प्रेम पाहिलं. आणि खऱ्या अर्थानं जर लहान मुलांचे डोळे भरून येतात, शेतकरी हा बैलाला आपल्या जीवापाट जमतोच, त्याच्या दावणीला असणारी गाय असेल, बैल असेल, वासरू असेल. मी स्वतःही एक शेतकरी आहे, माझ्याही दावणीला 4-2 जनावरं आहेत, पण इतकं निरपेक्ष प्रेम केल्यानंतर त्याच्याविषयीचा लढा तुम्ही जर पाहिलं तर दादांचा मुलगा ह्या खंड्याच्या अगदी अंगावर झोपलेला आहे आणि तो निशांत बसलेला आहे. इतकं निरपेक्ष प्रेम माणूससुद्धा करू शकत नाही. एखादा बैल जर बांधावर गेला आणि शेतकऱ्याने आवाज जर दिला तर पलीकडचं शाळूचं बांड असणारं ते पीक तोंड न लावता मागं फिरतो. ही उंची, ही योग्यता प्राण्यामध्ये आहे. नवे नवे तो प्राणी म्हणजे आपल्या घरचा सदस्य आहे आणि या नात्यानं दादांनी त्याचा आज हा एवढा मोठा विधी होतोय. आणि नक्कीच पुरुषाशी पर्वकाळ, जन्माचं जोडे एक वेळ, ह्या अनुषंगानं ह्या विधी करणं ह्या परिवाराला श्रद्धेनं खऱ्या अर्थानं पुण्यही प्राप्त होईल असं मला वाटतं. तर मावळ तालुक्यामध्ये बैलगाडा चालक मालक मोठ्या संख्येने आहे. पोटच्या पोराप्रमाणे या बैलांना सांभाळण्याचं कार्य करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबामधनं जेव्हा एखादा लढा लावलेला, अति प्रेम केलेला आणि ज्या बैलामुळं शेतकऱ्याची ओळख निर्माण झाली असा बैल जेव्हा जातो तेव्हा त्या घरामध्ये दुखवटा असतो. आणि आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर राहुलदादा जाधव
आणि जगताप कुटुंब यांच्या वतीनं खंड्याचा हा दशक्रियाविधी होतो आहे आणि दशक्रियाविधीनिमित्त या परिसरातील हजारो शेतकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि गेल्या 10 दिवसांमध्ये या शेतकऱ्याची चौकशी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बैलगाडा घाट असतो आणि या घाटामध्ये बैलाचं जेव्हा कौतुक होतं तेव्हा त्या मालकाची मान ही अभिमानाने उंचावत असते. अशा ह्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची चर्चा ही परिसरात होत आहे आणि एक आदर्श आहे की आपण प्राण्यावर किती प्रेम करतो हे शेतकऱ्याकडनं कळतं. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. Okay.